की आपल्याला वाटलं होतं की एक मजबूत नेता, स्ट्रॉंग लीडर 10 वर्षात चमत्कार करेल. चमत्कार सोडा, बेसिक गोष्टी पण झाल्या नाहीत. स्मार्ट सिटीबद्दल आज का नाही बोलत आहेत भाजप? कुठे गेलं तो प्रोग्राम? स्वच्छ भारत बद्दल का नाही बोलत आहे भाजप? पण अटल सेतू, कोस्टल रोड बद्दल बोलतात. आमच्या कामाबद्दल बोलतात ते. तुम्ही बरोबर मला मुद्द्यावर आणला. नोटबंदीबद्दल भाजप बोलत नाहीये. GST ज्या प्रकारे लागू केलेला आहे आणि व्यापाऱ्यांना त्रास दिला जात आहे PMLA मध्ये आणून, त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही भाजप. पण कोस्टल रोड, जे खरं आमचं स्वप्न होतं, आमचा प्रोजेक्ट होता, आणि तुम्हाला हे लिहून देतो मी, जर आमचं सरकार असतं तर डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झालं असतं. डिसेंबर 2023 पर्यंत आज कोस्टल रोड जो उघडला त्यांनी श्रेय घेण्यासाठी, तो बँकेसारखं उघडलं आहे. एक लाईन आणि 8 ते 5 बँकेचे टायमिंग असतं, तसं उघडलं आहे. 8 to 5 जॉबसारखं तो उघडलं आहे. तसंच तुम्ही बघा अटल सेतू, पण त्यांनी ब्रँडिंग अटल सेतू म्हणून केलं आहे. वाजपेयी साहेबांबद्दल सगळ्यांनाच आदर आहे, पण MTHL हा पूर्णपणे पूल, 82 ते 83% काम हे महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षात झालं. पहिलं गर्डर जानेवारी 2020 पासून आमचं सरकार पडेपर्यंत किंवा पाडण्यापर्यंत, त्याच्यानंतर 2.5 वर्ष राहिलेले जे काही ते टक्क्यातच एवढे व्यस्त राहिले टक्केवारीत, तर पुढचं ते राहिलं त्यांच्याकडून. आणि मग तोही ब्रिज 3 महिने तयार होता, पण प्रधानमंत्री मोदींकडून वेळ मिळत नव्हती म्हणून तो पेंडिंग ठेवला. नवी मुंबई मेट्रो 5 महिने तयार होती, पण वरतून वेळ मिळत नव्हती, तसाच पेंडिंग ठेवला. मी ट्विट केल्यानंतर, पत्रकार परिषद घेतल्यानंतर, आपल्या सर्वांच्या प्रेशरमुळे विना उद्घाटनाचा त्यांना खुला करायला लागला. मग असं कितीतरी दिवस स्टेशन आहे, किती गोष्टी अशा आहेत ज्या तयार होत्या. पुण्याचं नवीन टर्मिनल बिल्डिंग एअरपोर्टची,